आता स्पर्धाच लागली, कुठलाही काही कार्यक्रम झाला की त्या कार्यक्रमाला आणलं जातं आणि बऱ्याचदा वेगवेगळ्या चॅनलमध्ये तो कार्यक्रम दाखवत असताना पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोर्ड असतो, हे आम्हाला अजिबात मान्य नाही। मी कोण? मी दादा खूप मोठे आहेत, दादांना मी काही बोलू शकत नाही। दादांना फक्त माझं म्हणजे एकच म्हणणं आहे की दादा मी माफी मागितली होती, मी चुकले होते तर की माझ्याकडनं झाल्या होत्या दादा चुका, मी माफी मागितली, पण तरीही अजूनही मला ट्रोल करत आहेत काही लोक, मला कोण हे मला माहीत नाही, पण अजूनही मीच का, पण मी सुधरली आहे त्याचं कोणी का टाकत नाही आहे। ठीक आहे, महाराष्ट्राची काही परंपरा आहे, लावणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या इथं चालणारे कार्यक्रम असतील, ते सर्वांना पाहता येतील ह्या प्रकारे झाले पाहिजे, त्याच्यामध्ये अश्लील प्रकार होता का? पण मी चुकले होते, तिथून पुढे मी सुधरले तर लोकांना माझं चांगलं दिसत नाहीये का? हे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणार आणि अशा प्रकारे, ठीक आहे महाराष्ट्राची काही परंपरा आहे, लावणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या इथं चालणारे कार्यक्रम असतील, ते सर्वांना पाहता येतील ह्या प्रकारे झाले पाहिजे, त्याच्यामध्ये अश्लील प्रकार होता का? माने दुर्दैवानी मला अशी माहिती काल मिळाली की काही जिल्ह्यांमध्ये बंदी आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे, तर ते नक्की काय आहे हे मी संबंधितांशी बोलणार आहे आणि वेळ पडली तर येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये हा मुद्दा काढून किंवा ह्याच्या प्रकारे अशा प्रकारे महाराष्ट्रात घडता का माने, महाराष्ट्राची जी उच्च परंपरा आहे जी पहिल्यापासून आपल्या वडीलधाऱ्यांनी चालवत आणलेली आहे, ती परंपरा टिकली पाहिजे, त्याकरता कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही मागणी आहे आणि ती मी सभागृहामध्ये मांडली। आता स्पर्धाच लागली, कुठलाही काही कार्यक्रम झाला की त्या कार्यक्रमाला आणलं जातं आणि बऱ्याचदा वेगवेगळ्या चॅनलमध्ये तो कार्यक्रम दाखवत असताना पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोर्ड असतो, हे आम्हाला अजिबात मान्य नाही। अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांनी करता कामा नये आणि तशा प्रकारचं त्यांना सूचना सगळ्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। पण मी चुकले होते, तिथून पुढे मी सुधरले तर लोकांना माझं चांगलं दिसत नाहीये का? ते नाही ते का नाही दाखवते की अरे हिनी आता ही साडी व्यवस्थित घालतीये किंवा हिच्या पायात घुंगरू आहे, ही सगळं पाणी वतत नाहीये, हिचे कार्यक्रम ही व्यवस्थित करतीये, हे का येत नाहीये? मी कोण? मी दादा खूप मोठे आहेत, दादांना मी काही बोलू शकत नाही। दादांना फक्त माझं म्हणजे एकच म्हणणं आहे की दादा मी माफी मागितली होती, मी चुकले होते तर की माझ्याकडनं झाल्या होत्या दादा चुका, मी माफी मागितली, पण तरीही अजूनही मला ट्रोल करत आहेत काही लोक, मला कोण हे मला माहीत नाही, पण अजूनही मीच का, पण मी सुधरली आहे त्याचं कोणी का टाकत नाही आहे।